ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. खरं म्हणजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे की एसटी सुरू व्हायला पाहिजे. एसटी महामंडळाच्या संपाला कुठेतरी चर्चेच्या माध्यमातून एसटी महामंडळाचे जे काही पदाधिकारी आहेत, जे काही त्यांचे कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, राजकीय पुढाऱ्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करू नये. खरं म्हणजे ती एसटी कामगार वर्सेस सरकार, सरकार आणि त्यांच्यामध्ये मध्यस्थिती करून कुठेतरी जुळवाजुळवी करण्याची कामं करणार. मला वाटतं गोपीचंद असतील की सदाभाऊ असतील हे तेल टाकायचं काम करू लागले असं नाही करायला पाहिजे. शेवटी त्यांचाही सरकार होता, त्यावेळेस त्यांनी 5 वर्ष सरकार असताना यांना सरकारमध्ये का समाविष्ट केलं नाही हा प्रश्न लोक विचारतात. परंतु त्यांच्या भावना जरूर त्याच्याशी सहमत आहे मी का त्यांच्या अडीअडचणी, पगारीचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे, सरकारने त्याच्यामध्ये मध्यस्थी करावी. आदरणीय परब साहेबांनी 2-3 मिटिंगा घेतल्या, तिन्ही मिटिंगामध्ये त्यांचे आणि यांच्यामध्ये वाटाघाटीमध्ये कुठंतरी एकच यांनी जे धोरण अडवणूक भूमिका घेतलेली कर्मचाऱ्यांनी त्यामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करावा. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांचा नुकसान आहे, ग्रामीण भागामध्ये जाणारे येणारे जे प्रवासी आहेत ते मोठ्या प्रमाणावर अडचणीमध्ये सापडलेले आहेत. प्रायव्हेट व्हॅकलवाले त्यांच्याकडून अडवणूक पिळवणूक करू लागले. याच्यामुळं सरकारने मला वाटतं की या 2 दिवसामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांचा काही छोटासा मायनर ऑपरेशन झालेला आहे, त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये आहेत. यांनी थोडा विचार करावा की जोपर्यंत सन्माननीय मुख्यमंत्री महोदय येत नाही आणि त्याच्यावर कॅबिनेट होत नाही, कॅबिनेटमध्ये निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणताही अंतिम निर्णय एखाद्या खात्याला किंवा एखाद्या मंत्र्याला घेण्याचा अधिकार नाही. हा धोरणात्मक निर्णय आहे आणि एक महामंडळ नाही, असे अनेक महामंडळ आहे. एक महामंडळाला समाविष्ट केलं तर सर्व महामंडळाचा प्रश्न निर्माण होईल आणि मग हे शेवटी सरकारला आज जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आजचा उत्पन्न आणि पगारवर होणारा खर्च याच्यामध्ये दोघांमधला फायदा तर मग विकासाला पैसाच राहणार नाही. परंतु त्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करावा, त्यांच्या मागण्यावर थोडा विचार केला तर निश्चित याचा परिणाम मी सन्माननीय परब साहेबाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय एकदा तंदुरुस्त झाले आणि ते कॅबिनेटमध्ये चर्चेला आलं की याच्यामध्ये अंतिम तोडगा मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय बाळासाहेब थोरात हे तिन्ही पक्षाचे प्रमुख काढतील आणि अनिल परब साहेबांनी त्यांना तसा प्रस्ताव दिलेला आहे. मी तेच तर बोलू लागलो, याच्या 5 वर्ष अगोदर यांचा सरकार होता, मग त्यांनी का नाही लावला मार्गी? त्यावेळेस मी ह्याच संघटनेचे मंत्री आहे, मला तर या पीक विमा कंपनी खटमाला सरकारची रक्त पितात यांच्या विरुद्ध राज्य सरकार असो केंद्र सरकार असो यांनी कडक कारवाया करायला पाहिजे. कारण की शेतकऱ्याचा विमा भरल्यानंतर शेतकऱ्याला नुकसान भरपाई देताना जे अडवणूक पिळवणूक किंवा उद्धट भाषेने किंवा काही अशा जाचक अटी टाकून त्यांना नुकसान भरपाई देण्यामध्ये हे पीक विमा कंपन्यावाले जे चूक करतात त्याचा मला मीही निषेध करतो आणि सरकारने गांभीर्याने राज्य सरकार आमचं असेल किंवा केंद्राचं सरकार असेल या दोघांनी मिळून पीक विमा कंपन्याला तंबी द्यावी. त्यांनी शेतकऱ्याचा रक्त पिऊने आणि शेतकऱ्याला सरळ हाताने ज्यावेळेस 50%च्या आत ज्या ठिकाणी अनिवार्य आले असेल त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी. साधा प्रश्न आहे. नुकसान भरपाई अजून मिळालेली नाहीये शेतकऱ्यांची ओरडे आणि भाजपच्या वतीनं आता मराठवाड्यातूनच निलंगेकर सरकारची प्रेत यात्रा काढणार आहे. नाही, ते विरोधी पक्षांनी काय करावं तो त्यांचा काम आहे. परंतु मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का 75% रक्कम ही नुकसानाची प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटवर आलेली आहे. ज्यांच्या अकाउंटवर नाही आलेली आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी अकाउंट नंबर चुकीचे असतील किंवा तो शेतकरी माहिती देताना त्याचा जो संपूर्ण बँकिंग व्यवहार आहे हा जो व्यवहार आहे हा ऑनलाईन आहे त्या पद्धतीने कुठेतरी राहिले असतील तर त्यांनी त्याचा नंबर जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारकडे द्यावा, तात्काळ त्यांना मदत करण्यात येईल. आणि 100% ही मदत करण्याचा नियोजन सरकारने केल्यानंतरच 10,000 कोटीची घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी 100% होत आहे. कदाचित तुमच्या माध्यमातून काही याद्या आल्या असतील त्यांच्या आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये संभाजीराव निलंगेकरांच्या जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये किंवा अजून महाराष्ट्राच्या कोणत्याही शेतकऱ्याला नाही मिळाले असेल तर शेतकऱ्याला ती मदत नुकसान झालेल्या शेतकऱ्याचा पंचनाम्याचे आमच्याकडे अहवाल अधिक आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी कृषी अधिकाऱ्यांनी दिलेले त्या पद्धतीने नुकसान भरपाई देण्यात येत आहे. नाही, माझ्यासाठी औरंगाबाद बी उर्वरित महाराष्ट्र बी महत्त्वाचा आहे का शेवटी औरंगाबादचा संभाजी महाराजांच्या नावाने नामकरण व्हावं. परंतु सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये एक रुलिंग दिलेली एक निर्णय दिलेला आहे की औरंगाबादच्या बद्दल जे लोक सुप्रीम कोर्टात बोलले त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अपमान होणार नाही याची दक्षता घेऊन निश्चित सरकार आदरणीय उद्धवजींची जी घोषणा आहे त्याची अंमलबजावणी करा. काय म्हणजे मला तर चंद्रकांत दादासारखे ज्येष्ठ नेते ते इतके ज्येष्ठ आहे की मी त्यांच्याबद्दल काही टीका टिप्पणी करावी हे उचित होणार नाही. परंतु चंद्रकांत दादांनी
ज्या पद्धतीने बोलतात का आता उद्या मी मंत्री होणार आहे, परवा मी होणार आहे, आता हे पाणी गणपती महाराजांना पाण्यामध्ये डुबून बसलेले आहेत. कधीतरी सरकार पडल आणि हे जे बाबडीच्या झाडाखाली बसलेले लोक आंब्याच्या झाडाखाली येतील, पण ते सोपानही 5 वर्ष हे सरकार टिकेल. जे मला एक आश्चर्य वाटतं की हे लोक ज्या पद्धतीने बिनबुडाचे आरोप करतात. सन्माननीय गृहमंत्री महोदयांनी त्या पहिल्यांदा ज्यावेळेस रझा अकॅडमीच्या लोकांनी निवेदन देण्यासाठी परवानगी मागितली होती आणि त्या दिवशी शुक्रवार होता आणि शुक्रवारच्या नमाजीच्या नंतर साहजिक आहे की हजारो लोक मस्जिदच्या बाहेर निघतात, ते त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि जे अवैधरित्या ज्यांनी तोडफोड केली ती रझा अकॅडमी असेल किंवा भारतीय जनता पार्टी पुरस्कृत काही संघटना असतील, या सर्वांना वर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय. आजकाल कोणताही गुन्हा लपवता येत नाही. ज्यांनी नुकसान केली ते सरकारी प्रॉपर्टी असेल, प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल, त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश सरकारने दिलेला आहे. असा कधी दिले नाही की रझा अकॅडमीला वेगळा निर्णय आणि भारतीय जनता पार्टीने जे दंगलखोर पैदा केले त्यांना वेगळा निर्णय, दोघांनाही सारखा निर्णय. ज्यांनी ज्यांनी चुका केली असेल त्याला कायद्याने नियमानुसार कारवाई करण्यात येईल.